आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वायद्यात सुधारणा झाली आहे. पामतेलाची तेजी आणि सूर्यफूल तेलाची टंचाई यामुळे सोयातेलाला मागणी आहे. तर चीनची खरेदी सुरूच असताना अमेरिकेच्या सोयाबीनला उठाव मिळतोय, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात सुधारणा झाली आहे. मात्र देशातल्या सोयाबीन बाजाराची काय परिस्थिती आहे, कोणत्या राज्यात काय दर मिळालेत, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहेत. पण त्याआधी आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर पेजला नक्की लाईक करा. खाद्यतेल बाजारातल्या तेजीचा सोयाबीनला लाभ होतोय. खाद्यतेलासाठी सोयाबीनला मागणी वाढतेय कारण पामतेल विक्रमी पातळीवर आहे, तर सूर्यफूल तेल उपलब्धता कमी झाली आहे, त्यामुळे सोयातेलाला उठाव मिळतोय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या वायद्यात सुधारणा झाली आहे. सीबॉटवर सोयाबीनचे मार्चचे वायदे 1745 सेंट प्रति बुशेल्सनं झालेत, तर मे महिन्यात डिलिव्हरीचे 1710 सेंटनं वायदे झालेत. सोयातेलाच्या वायद्यातही काही सुधारणा पाहायला मिळाली आहे. सोयातेलाचे मार्चचे वायदे 83.3 सेंट प्रतिपाऊंड झालेत, तर सोयाबीनचे वायदे $497 प्रतिटनांवर पोहोचले होते. ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादनात घट होणार आहे, त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी चढ्याताना सोयाबीनच्या डिलिव्हरीचे सौदे सुरू केलेत. त्यामुळे जगाचा आघाडीचा आयातदार असलेल्या चीननं आपला मोर्चा आता अमेरिकेकडे वळवलाय. अमेरिकेतून चीनचे सोयाबीनची खरेदी वाढते, याचा लाभही अमेरिकेच्या सोयाबीन दराला मिळतोय, त्यामुळे सोयाबीनचे दर सुधारत आहेत. देशातही खाद्यतेलाचे दर वाढतच आहेत. मागच्या आठवड्याभरात पामतेलात वाढ झाली आहे, तसंच सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाचे दरही वाढले आहेत. देशातलं मोहरी पीक बाजारात काही दिवसातच येणार आहे, तोपर्यंत तेलासाठी सोयाबीनवर भिस्त वाढली आहे, त्यामुळे सोयाबीनला उठावही कमी असून सोयाबीनला मागणी वाढली आहे, याचा आधार दराला मिळतोय. बहुतेक बाजार समित्यांमध्ये 7000 दरम्यान दर मिळतोय, त्यामुळे शेतकरीही सोयाबीनची बाजारात विक्री करतायत असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. बाजारातली परिस्थिती पाहता दर टिकून राहतील आणि शेतकऱ्यांची विक्रीही कायम राहण्याचा अंदाज आहे असं प्रक्रियादारांनी सांगितलंय. आता देशातल्या सोयाबीन दराची स्थिती काय बघूयात. देशात सोयाबीनचा सर्वसाधारण दर हा 6700 ते 7600 रुपयांच्या दरम्यान राहिलाय. मध्य प्रदेशात सोयाबीनचा सर्वसाधारण दर 7400 रुपयांवर होता, तर प्रक्रिया प्लांट्सनी सरासरी 7800 रुपयांनी खरेदी केली आहे. महाराष्ट्रात बहुतेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर स्थिर होते, तर काही बाजारात दरात सुधारणा पाहायला मिळाली. बुधवारी महाराष्ट्रातल्या बाजार समित्यात सोयाबीनचा सर्वसाधारण दर 7100 रुपयांवर होता, तर प्रक्रिया प्लांटचा सरासरी दर 7700 रुपयांवर होता. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राबरोबरच राजस्थानमध्येही सोयाबीन सध्या तेजीत आहे. सोयाबीन दर एक भाव पातळी भोवती फिरत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन सोयाबीनची विक्री करावी असं आवाहन जाणकारांनी केलंय. आपल्यासाठी ही कॉपी लिहिली आमचे सहकारी अनिल जाधव यांनी. आपल्या जवळच्या बाजार समितीत सोयाबीनला काय दर मिळतोय आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा. यासोबतच या व्हिडिओमध्ये ते संपवत अधिक अपडेटसाठी पाहत रहा ऍग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ऍग्रोवन.com वर.